2017 जानेवारी महिन्यात एक व्हिडिओ समोर आला होता। या व्हिडिओत एक महिला खासदार देशाच्या संसदेत आपल्या बाळाला स्तनपान करत बोलत होती। हा व्हिडिओ तेव्हा जगभरात पसरला। लोकांनी या व्हिडिओला प्रचंड प्रतिसाद दिला। आजही हा व्हिडिओ अधूनमधून व्हायरल होतच असतो। पण या व्हिडिओत दिसणारी ही महिला नेमकी कोण, त्याचबद्दल आज थोडं जाणून घेऊया। 2017 ऑस्ट्रेलियाच्या संसदेत मतदान करण्याची प्रक्रिया सुरू होती। प्रत्येक सिनेट म्हणजे तिथला खासदार उभा राहून आपले मत व्यक्त करत होता। ऑस्ट्रेलियन ग्रीन्स या पक्षाच्या खासदार लारिसा वॉटर्स या देखील बोलण्यासाठी उभ्या राहिल्या। याचवेळी त्या आपल्या 2 मुलगी आलियाला स्तनपान करत होत्या। या घटनेनंतर जगभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या। असं करण्याची गरज नसतानाही महिला खासदार यांनी असं केल्याचं विरोधकांनी सूर लावला होता। लारिसा वॉटर्स या संबंधी एका पत्रकाराशी बोलताना म्हणाल्या, मला फक्त माझ्या बाळाला दूध नव्हतं पाजायचं, तर मला माझ्या सहकारी महिलांना संदेश द्यायचा होता की स्तनपान ही शर्मेनं करण्याची गोष्ट नाही। ऑस्ट्रेलियाच्या संसदेत देखील महिला सदस्यांना आपल्या मुलांना विशिष्ट ठिकाणापर्यंतच आणता येत होते। 2015 ऑस्ट्रेलियाच्या तत्कालीन मंत्री केली ओडवायर यांनी महिलांना संसदेत स्तनपान करू देण्याची मागणीही केली होती। तेव्हा विरोधी गटाने सरकार लोकांचं लक्ष भटकवण्यासाठी अशी मागणी करतंय अशी टीका केली। जगभरातील संसदेत स्तनपान करण्यावरून नेहमीच वाद पेटत असतो। 2016 देखील स्पेनच्या खासदार कॅरोलिना बेस्कांसा यांनी त्यांच्या बाळाला स्पेनच्या संसदेत स्तनपान केलं होतं, तेव्हा त्यांच्यावर लोकांचे लक्ष वेधण्यासाठी असं केल्याचा आरोप लागला होता। ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईकही करा आणि शेअरही करा। धन्यवाद।